यावर्षीही हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यावर वरुणराजाने अवकृपा दाखवली आहे. पेरणी झाल्यापासून म्हणजे एक महिन्यापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कोवळ्या पिकांना फटका बसलाय. अतिवृष्टीचा उत्पन्न वाढीवर परिणाम होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील दिग्रस, कराडे, चांगेफळ यासह परिसरात रविवारी ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. अवघ्या 25 ते 30 मिनिटात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचं चित्र बघायला मिळालंय. तर काही ठिकाणी पिकं सुद्धा पाण्याखाली गेल्याचं दिसून आलंय. पाऊस केव्हा उघडतो याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. संततधार पावसामुळे पिकांची वाढ देखील खुंटली आहे आणि तुरीचं पीक तर पूर्णपणे जळून गेलंय. आता सोयाबीन, कापूस, हळद पिके पाण्याखाली आहेत. नापिकीमुळे शेतकरी आता हवालदिल झालाय. प्रशासनाच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते.